यानंतरची बातमी शिरूर मतदारसंघासंदर्भातली. शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हातात घड्याळ घालून महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार हे आता जवळपास निश्चित झालंय. यावरून आढळराव पाटलांना चौथ्या पक्षबदलाच्या शुभेच्छा असा टोला अमोल कोंढील लगावला. तर पक्षप्रवेश ही बाब दुय्यम असून आपण महायुतीचे उमेदवार आहोत, त्यामुळे सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलंय. म्हणजे 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या असतात, बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं, मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माजी खासदार जात आहेत. पण या त्यांच्या चौथ्या पक्षबदलाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आता मी राष्ट्रवादी जाणार हे करणार त्यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. याच्यामध्ये पक्षबदल पक्षप्रवेश ह्या गोष्टी दुय्यम राहतात.